आपले सेंद्रिय शेती व्याख्यानमालेतील रविवारचे वक्ते आहेत श्रीयुत हर्षद गोखले बी कॉम एल एल बी झाल्यानंतर श्री गोखले गेली अठ्ठावीस वर्षे इंडस्ट्रीयल लेबर एम्प्लॉयमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट लॉज या क्षेत्रांमध्ये ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करतात बालपणापासून आपल्या आजीच्या हाताखाली सेंद्रिय बागकाम शिकलेले हर्षद गोखले यांनी स्वतःच्या घरी आणि ऑफिसमध्ये तर बागा तयार केल्याच पण स्वतःच्या प्रयोगांमधून आणि इतरांच्या मार्गदर्शनातून देशी तसेच एक्झॉटिक वृक्षांच्या वाढीसाठी प्रयत्न केले हौशी सेंद्रिय बागकाम प्रेमी सभासदांचा ऑर्गॅनिक गार्डनिंग ग्रुप स्थापन करण्यात हर्षद यांचा मोठा हातभार होता बऱ्याच ओजीजी सभासदांच्या बागांसाठी आणि फार्म्ससाठी हर्षद यांनी ठिबक सिंचन यंत्रणा उभारली आहे याबरोबरच ठिबक सिंचन यंत्रणेचा पाणी वाचवण्यासाठी आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी उपयोग याविषयी देखील ते दे समाज प्रबोधन करतात त्यांच्या उल्लेखनीय छंदांमध्ये समावेश आहे तो वाचन शास्त्रीय संगीत मराठी रंगभूमी आणि ट्रेकिंगचा याशिवाय पोहण्यात विशेष प्राविण्यासह त्यांनी अनेक बक्षिसे मिळवलेली आहेत आयुष्यभरासाठी दिवसातील चोवीस तास ब्लड कॉम्पोनंट डोनर म्हणून नोंदणी केलेले श्रीत गोखले सामाजिक कार्यासाठी अतिशय जागरूक का आहेत रविवारी संध्याकाळी सहा वाजता हर्षद गोखले यांच्या व्याख्यानाचा विषय आहे सेंद्रिय छतोबागेसाठी ठिबक सिंचन

हो प्लीज oh, मी का oh, oh, नमस्कार आणि तुम्हाला इथे माझे विचार शेअर करायला संधी देताय त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आजचा आपला जो विषय आहे की तुम्हीच करा तुमच्या बागेचे ठिबक सिंचन त्याच्यामध्ये मी माझ्या अनुभवातन माझे तयार झालेले विचार आपल्या समोर मांडणार आहे बागेमध्ये आता बाग आपली गच्चीवरची असेल किंवा जमिनीवरची असेल ठिबक सिंचन कर हे का फायदेशीर असतं ते किती सोपं असतं आणि त्याची काळजी आणि निगा कशी घ्यावी यासंबंधी मी आता माझं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पण सुरू करतोय स्क्रीन शेअरिंग आणि सायमल्टेनियसली तुम्हाला एक एक, एक माहिती देत जातो मी जेव्हा एखादा किंवा काही तुम्हाला वस्तू दाखवायची असेल तेव्हा माझं स्क्री, शेअरिंग तात्पुरतं बंद करीन हर्षद एक मिनिट सॉरी इंटरप्ट करतोय एक टेक्स्ट मेसेज दिसतोय कोणास तरी की आवाज येत नाही तुमचा म्हणून बाकी सगळ्यांना येतोय का तो ये तो है। है मला तरी येतोय मला पण येतोय व्यवस्थित मला पण येतोय खूप छान आहे आणि व्हिडिओ व्हिडिओ पण छान आहे ओके गुड जेव्हा मी दुसरी गोष्ट मी जेव्हा माझं स्क्रीन शेअरिंग सुरू करीन तेव्हा मी माझा व्हिडिओ म्यूट करी व्हिडिओ बंद कारण की स्क्रीन शेअरिंगला मग थोडासा लॅग येतो <coughs> स्ट्रीमिंग व्हायला वेळ जातो ठीक आहे ओके कंटिन्यू थँक्यू प्लीज अरुण पै विचारत आहेत नो साऊंड येस त्यांच्याकडच्या सेटिंगचा काहीतरी प्रॉब्लेम असेल बघा एकदा इशू ए का दिसतय तुम्हाला सगळ्यांना चॅला स्टार्टरू कर थँक्यू आपला आजचा विचार विषय आहे तुम्हीच उभारा तुमच्या बागेची ठिबक सिंचन यंत्रणा आता हा विचार माझ्या डोक्यात पहिल्यांदा कसा आला ते झटकन मी तुम्हाला सांगतो डॉक्टर दातार साहेबांना माहितीच आहे सा की आम्ही पुण्यामध्ये ऑर्गॅनिक गार्डनिंग ग्रुप हा एक ग्रुप जो सुरू केला आप आहे आपल्यापैकी पण बरेच जण त्याचे मेंबर आहेत तर त्या ग्रुपमध्ये आम्ही विचार करत असताना आमचे प्रद्युम्न गोपटे आणि प्रदीप बोडस आणि मी बोलत असताना आमच्या असं लक्षात आलं की खरं बघायला गेलं तर ठिबक सिंचन किंवा फॉगर स्प्रिंकलर्स ह्याच्यासाठी काही वेगळं रॉकेट सायन्स नाही आहे काही विचित्र क्लिष्ट काम करायला लागत नाही आपला आपण करून बघू शकतो त्यामुळे पहिल्यांदी आम्ही असं करायचं ठरवलं काहीतरी आणि आपल्या आमोद राहळकर म्हणून आपले जे एक ओजीजीचे मेंबर आहेत त्यांच्या टेरेसवरच्या बागेमध्ये आम्ही सक्सेसफुली फॉगर सिस्टीम चालू केली त्याच्यानंतर एक विचार असा केला आला की फॉगर सिस्टीम जर आपण चालू करू शकतो तर स्प्रिंकलर्स मध्येही काही वेगळं विचित्र सायन्स नसणार आहे माझा एक मित्र आहे नितीन करमळकर म्हणून तर त्याचं कोकणामध्ये त्यांनी थोडीशी जमीन घेतली आणि कोकणामध्ये पाण्याची नेहमी कमतरता असते म्हणून त्याच्या डोक्यात फार दिवसांपासून होतं की ठिबक सिंचन चालू करावं आणि मी त्याला हे बोलून दाखवलं त्यांनी असा विचार केला हो की अरे मग आपण डोहं करून बघू आणि मग त्याच्या कोकणातल्या जागेच्या निम्म्या भागावरती एका थोड्या पॅचवरती देखील आम्ही यशस्वीरित्या ते चालू करू शकलो आणि मग मला कल्पना सुचली की हे सगळ्यांनाही जमू शकेल आणि त्याच्यासाठी मी हे प्रेझेंटेशन केलेलं आहे याच्या आधी मी दोन तीन ठिकाणी माहिती शेअर केलेली आहे तर आता आपण सुरुवात करूया तुम्हीच उभारा तुमच्या बागेची ठिबक सिंचन यंत्रणा आता ठिबक सिंचन खरोखरच आवश्यक आहे का तर आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की पृथ्वीच्या एकूण भागापैकी ऐंशी टक्के भाग हा जलव्याप्त आहे म्हणजे ऐंशी टक्के पाण्याने व्यापलेला आहे परंतु त्या जलसाठ्यापैकी फक्त तीन टक्के पाणी हे आहार योग्य आहार कि योग्य किंवा पिण्यायोग्य आहे म्हणजे आता तुम्ही विचार करा आपण जे पाणी पितो तेच पाणी आपण बऱ्याचदा बागेला वापरतो आता त्यातला सर्वात महत्वाचा एक सर्वसामान्यपणे असा गैरसमज आहे की जे पाणी पिण्यायोग्य नाही ते सरसकत शेती किंवा बगीचा करता वापरता येतं पण ते चुकीचं आहे कारण जे पाणी पिण्याकरता योग्य नाही त्याच्यात सेडिमेंट आहेत क्षार आहेत सॅलिनेशन झालेलं पाणी आहे तर असं पाणी जर का तुम्ही शेती किंवा बगीचा करता पिण्यायोग्य नसलेलं पाणी वापरलं तर जमिनीमध्ये म्हणजे त्या मातीमध्ये शेतीच्या आता म्हणजे शेतीच्या किंवा तुमच्या कुंड्यांच्याही मातीमध्ये सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मातीमधली क्षार संपृक्तता वाढते आणि त्यामुळे अशी जमीन किंवा मा माती म्हणजे कुंडीतली माती असेल तर ती बिनउपजाऊ अतिक्षारयुक्त आणि नापिक होते त्यामुळे ही ह्या ही कन्सेप्ट अगदी चुकीची आहे की पिण्यायोग्य पाणी नसलं तर शेतीला दिलं तर ते चालतं आणि म्हणूनच आता ठिबक सिंचन ही नजीकच्या भविष्यात काळाची गरज आहे म्हणजे माझं तर म्हणणं आहे की हा आधीच अत्यावश्यक बाब झालेली आहे पण आता सगळे आपण एकत्र येऊन वेगवेगळे हे प्रयोग करायला लागलेलो गार्डनिंगचे फार्मिंगचे आताच नवीन आलेले तीन कायदे आहेत तेही त्याला मोटिवेशन देतील भरपूर पण खरं म्हणजे हे आधीच सुरुवात झालेली आहे इस्रायल सारख्या देशांमध्ये तर हे गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू झालेलं आहे त्याच्यातलं सर्वात महत्वाचा पाण्याच्या दृष्टिकोनाने आपण सगळ्यांनी हे फार महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आता येणाऱ्या काळामध्ये शहरातल्या निवासी जागाधारकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पाणी पट्टीदारांना सामोरं जावं लागणार आहे आपण बघतोच दरवर्षी आपल्याला आपल्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सेस वाढलेला दिसतो तो हळूहळू वाढत चालणार आपल्याला झटकन कळत नाही आणि या तांत्रिक विषयांपलीकडे जाऊन पण आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या या पृथ्वीच्या प्रती आपलं या पृथ्वी टॉर्ड्स दिस अर्थ आपली एक काहीतरी ड्युटी आहे आपलं एक काहीतरी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण कशी पार पाडू शकतो तर हे ठिबक सिंचन हे स्वीकारून कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त छान आपण आपली बाग किंवा आपलं फार्म आपली शेती फुलवू शकतो मी आता जेव्हा हे तुम्हाला सगळं सांगतोय तेव्हा मी जरी हे फक्त बागेसाठी केलेलं असलं तरी कुठलेही न बोलवता मध्यम किंवा थोड्या मोठ्या आकाराच्या शेताला सुद्धा हे करता येईल असं माझं म्हणणं आहे आपण पुढची स्लाइड बघूया आता आपण स्वतः आपल्या जमीन अथवा गच्चीवरील बागेकरता ठिबक सिंचन यंत्रणा बसवू शकतो का तर यस नक्कीच बसवू शकतो तुम्ही तुमच्या जमीन किंवा गच्चीवरच्या करता स्वतःची यंत्रणा नक्कीच बसवू शकता आणि नुसती बसवू शकत नाही ती यशस्वीरित्या कार्यान्वित करू शकता ती नीट मेंटेनही करू शकता मी मग अशी म्हणलं करता कुठलंही किचकट शास्त्र नाही याला कुठलंही रॉकेट सायन्स नाही मी तर शास्त्र शाखेचाही विद्यार्थी नाही दहावी पर्यंत शिकलेल्या शास्त्राच्या जोरावर हे सगळं व्यवस्थित करता आपला आपल्या बागेवरती जीवापाड प्रेम असतो त्यामुळे तुम्ही तुमची ठिबक सिंचन यंत्रणा जेव्हा यशस्वीरित्या कार्यान्वित करता ती तयार करून तेव्हा त्याचं तुम्हाला एक फार मोठं समाधान मिळतं त्याकरता महत्वाची जर कुठली गोष्ट आवश्यक असेल तर ती म्हणजे किमान नियोजन वेळ आणि सामग्री या दोन्हींवरचा सा खर्च वाचवेल आणि मुख्य म्हणजे तुम्ही स्वतःच ते करणार आहात त्यामुळे तुमचा देखभालीचाही खर्च वाचेल आणि नंतरच्या काळात करण्याची आवश्यक दुरुस्ती अत्यंत सोपी होईल कारण तुम्ही स्वतः ते सगळं काम केलं असल्यामुळे जर कुठे डिफेक्ट निर्माण झाला नंतर तर तो कुठे झालेला असं आहे हे तुम्हाला शोधता येणार आहे आणि नंतर तुम्हाला तो दुरुस्तही करता येणार आहे त्यामुळे दुसऱ्यावरचा डिपेंडन्स जो म्हणतो आपण पर अवलंबित्व ते जवळ जवळ संपुष्टात येणार आहे आता तुमची ठिबक सिंचन यंत्रणा स्वतः उभारण्याकरता सुरुवात कशी कराल तो बेसिक सुरुवात होते की ठिबक यंत्रणा आपल्याला कुठे लावायची आहे म्हणजे तुमच्या बागेमध्ये गच्चीवरच्या बागेत लावायचे का जमिनीवरच्या बागेत लावायचे का फार्ममध्ये तर तुम्ही ही यंत्रणा जर खुल्या प्लॉटच्या जागे जागेमध्ये उभारणार असाल तर आदित्य जागेचा एक आराखडा नीट तयार करा ठिबक यंत्रणा जर गच्चीवरच्या बागेमध्ये करणार असाल तर कुंड्या ड्रम म्हणजे आपण गच्चीवरती रोप ज्या कुंड्यांमध्ये ड्रम मध्ये किंवा वाचांमध्ये लावणार रोपं लावणार आहोत त्या कुंड्या ड्रम वाफे यांचा आराखडा म्हणजे लेआउट सगळा व्यवस्थित नीट बनवून घ्या तुम्ही ठरवलेल्या आराखड्यांनी रोपं कुंड्या आणि वाफा वाफे जे करणार आहात त्याच्या भोवती एकदा तुमची ठिबक यंत्रणा बसली की त्या या सगळ्या कुंड्या रोपं आणि वाफ्यांभोवती फिरायला हिंडायला काम करायला तुम्हाला अडथळा होणार अशा पद्धतीने हा आराखडा आपण बनवला पाहिजे नाहीतर काय होतं की कधी कधी दोन वाफ्यांच्या मधनं ठिबकची लाईन गेलेली असते ती पाया पायामध्ये येते त्यामुळे या दृष्टीने हा पूर्ण विचार करून ठिबक बनवा म्हणजे तुमचा आराखडा बनवा त्याच्यानंतर आहे की ज्या जागेकरता ठिबक यंत्रणा बसवायची आहे त्या जा जागेचं व्यवस्थित मोजबाप आणि उंच सखलता आता उंच सखलता हा प्रश्न कुठे येईल तर जिथे तुम्ही ओपन प्लॉटवर फार्मवर वगैरे वर बसवणार आहात तिथे दुसरी त्याच्या पुढची गोष्ट हा लेआउट जो तुम्ही करणार आहात ठिबकचा लेआउट हा एक मुख्य पूर्ण प्लॉटवरचा झाला त्याच्याशिवाय तुमच्या ठिबक यंत्रणेसाठी मुख्य जलस्रोताचा म्हणजे जी तुमची टाकी आहे ज्याच्यातनं त्याला वॉटर सप्लाय किंवा फ्लुईड सप्लाय होणार आहे ती टाकी आणि त्या टाकीला जोडला जाणारा विजेचा मोटार विजेची मोटार किंवा पंप त्याच्या विद्युत जोडणीचा पण योग्य तो आराखडा तयार करा कारण ते दुसरीकडे कुठेतरी असं डिफिकल्ट ऍक्सेसिबल असून उपयोग नाही तुम्ही जर का सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे की ही खुल्या प्लॉटवर जेव्हा तुम्ही करणार असाल ओपन प्लॉटवर म्हणजे काय आपलं फार्म आहे छोट कुठे तर तिथे करताना त्या प्लॉटवर आधी उंदीर घुशी चिचुंदरी किंवा इव्हन मुंगूस असे प्रा, उपद्रवी प्राणी नसतील याची खात्री करा आता ह्या प्राण्यांचा न्यूसन्स काय होतो हे प्राणी हे उप जे लॅटरल्स असतात ह्या आपण ठिबकच्या बसवलेल्या त्या लॅटरल्स कुरतडतात आपल्याला वाटतं ते पाणी कुरतड पाणी पिण्यासाठी हे लॅटरल्स कुरतडतात तर तसं नाहीये उंदीर घुशी चिचुंदरी ह्या प्राण्यांचा एक शरीर वैशिष्ट्य निसर्गाने निर्माण केलेलं असं आहे की या प्राण्यांचे दात सतत वाढत राहतात सतत वाढत राहत असलेल्या दातांमुळे त्यांना सतत काहीतरी कुरतडून ते दात घासून सतत मापात ठेवायला लागतात नाहीतर त्यांचं तोंडच बंद होणार नाही आणि त्यामुळे दिसेल ती हार्ड किंवा सेमी हार्ड गोष्ट कुरतडण्याची या प्राण्यांना सवय असते तर त्यामुळे ते प्राणी आहेत का हे बघा आधी आणि नसती असतील तर त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त करा आता स्थळ परीक्षण जे आहे ते तुमच्या जागेचं परीक्षण करून नंतरच आराखडा बनवा घरी बसून म्हणजे तुमचं जर का फार्म असेल तर घरी बसून किंवा गच्ची असेल तर खालच्या मधल्यावर बसून असा आराखडा बनवू नका तिथे प्रत्यक्ष जा तिथे व्यवस्थित मोजमाप घ्या आणि मग तो आराखडा बनवा पुढचं ठिबक यंत्रणेकरता आवश्यक असलेल्या साधन सामग्रीचं त्याच्या मूल्यांकनाच्या म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे त्याची जी प्राइस आहे त्या दृष्टिकोनातनं प्रॉपर मोजमाप घ्या आणि त्याला लागणाऱ्या सामग्रीची एक संपूर्ण यादी करा आता काय काय सामग्री लागणार आहे हे पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघणारच आहोत दुसरं महत्वाचं असं आहे की आपण काटेकोरपणे हा किंवा मला पंचवीस कुंड्या बसवायच्यात ना म्हणजे मला पंचवीस किंवा तीस ड्रिपर्स पाहिजे आहेत पंचवीस किंवा तीस कुंड्यांसाठी आणि तेवढीच पाईप पाहिजे आहेत असं करू नका सामग्री जेवढ्या भागांची आवश्यकता असेल त्याच्या संख्येपेक्षा थोडी जास्त घेऊन ठेवा जास्त घेऊन ठेवा याचं कारण असं की कधी लावताना एखादा कंपोनंट uh, मोडतो कधी एखादा कंपोनंट डिफेक्टिव्ह नस निघतो किंवा कधी लावताना डिफिकल्टी अशी येते की अरे हा कंपोनंट इथे नको दुसरा इथे पाहिजे दुसऱ्या प्रकारचं ठिबकचं नोजल पाहिजे असं लक्षात येतं मग त्यावेळी आपण ऐनवेळी धावायला जाऊ शकत नाही म्हणजे ते योग्य नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिल्लक राहिलं जर का काही सामान तर ते पुढे आपल्याला मेंटेनन्स मध्ये में वगैरे सहज वापर करता येतं या सगळ्या विचित्र लाईफ लाइफ सच काही नसतं आता तुम्ही जेव्हा परीक्षण करणार तेव्हा ठिबक यंत्रणेमध्ये जी मोटर बसवणार आहात म्हणजे पाण्याचा सप्लाय करण्यासाठी त्याच्यासाठी एका वेगळ्या छोट्या पंप रूमची किंवा शेडची तरतूद करा हे अशासाठी आहे की जेव्हा मोटरच्या पाईपिंगचा किंवा प्लंबिंगचा किंवा मोटर, कि प्लंबिंग कि मोटर रिप्लेसमेंटचा इश्यू येतो तेव्हा संपूर्ण ठिबक डिस्टर्ब करून आपल्याला ते करता येत नाही फक्त तिथे बंद करून वेगळ्या बाजूला घेऊन हे करता येतं दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा ठिबक लावणार आहात तेव्हा लेआउट करताना सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या ठिबक संचाची जी कुठलीही दोन आउटलेट्स आहेत म्हणजे जिथे दोन ठिकाणी आपल्याला ठिबक सिंचन ॲक्च्युली चालू करायचं आहे म्हणजे जिथे पाण्याचे थेंब थे थे पडणार आहेत त्या दोन पाण्याचे थेंब थे थे पडण्याच्या थे स्पॉट्समध्ये किमान दीड मीटरचं अंतर पाहिजे म्हणजे थोडक्यात दोन कुंड्यांमध्ये करणं असाल तर त्या कुंड्यांमधलं अंतर एक ते दीड मीटर ठेवा कारण की अगदी जवळजवळ जर का तुम्ही ठिबक सिंचनाचे पॉइंट्स घेतलेत तर त्याचा पाण्याच्या प्रेशरवर परिणाम होतो आणि त्याच्या सर्क्युलेशनवर त्यामुळे हवं तेवढ्या प्रेशरनी पाणी पोहोचत नाही हर्षद सॉरी इंटरप्ट करतोय वेटिंग रूम मध्ये दोघ जण आहेत त्यांना प्लीज ऍडमिट करा एक मिनिट ऍडमिट अच्छा तुम्ही मला को होस्ट केलाय हां तुम्हाला होस्ट केलंय त्यामुळे एक मिनिट कोण कोण आहेत जोशी अपर्णा गोखटे आणि जयंत जोशी नाही मला इथे हे दिसत नाहीये त्यांचं अपियरन्स तुमच्या इकडून दिसू शकत नाहीये का नाही मला दिसत नाहीये एट एनीवे लेट मी ट्राय ठीक आहे तुम्ही कंटिन्यू करा या प्लीज सर होस्ट करून टाका ना को-होस्ट करून घ्या म्हणजे मग ऑटोमॅटिक मुवमेंट होईल सेटिंग मध्ये जाऊन करावं लागतं ते आ सुरु करू का मी पुढे हो प्लीज सुरू करा आता या आवश्यक सामग्रीमध्ये एक लक्षात ठेवा ही सगळी जी म्हणजे आपण हे जे ठिबक करणार आहोत या सगळ्याच जे मटेरियल आहे ते रिजिड पी व्ही सी किंवा सेमीसॉफ्ट पी व्ही सी पाईप्स आणि रबर ट्यूबिंगमध्ये किंवा याच्यामध्ये मिळतं तर आता यातली सर्वात महत्वाची ही आवश्यक सामग्री जी आहे ती म्हणजे ही मुख्य वाहिनीकरता म्हणजे मेन लाईन जी असते आपली जी टाकीवरनं सुरू होते त्या लाईन करता लागणारे हे आ, मोठे पाईप्स हे वेगवेगळ्या साईज मध्ये मिळतात हे वेगवेगळ्या साईज मधले घेण्याचं कारण असं की एरिया जेवढा मोठा असेल तेवढा या साई पाईप्सचा डायमीटर मोठा लागतो कारण त्याच्याशिवाय पुरेसं प्रेशर ठिबकला मिळणार नाही ठिबकला काय किंवा फॉगर्सला काय किंवा का तर हे वेगवेगळ्या साईजचे ठिबक बाजारामध्ये मिळतात हे सगळं मी आता तुम्हाला जे दाखवतोय याच्या पूर्वी तुम्हाला आठवत असेल फिनोलेक्स पाईप्स हे एक फेमस होतं पण आता बाजारामध्ये ह्याचे अनेक उत्पादक उत्तम आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला स्कोप आहे भरपूर आ, हे त्याच्यामध्ये चॉईस करायला सुद्धा तर हे मुख्य वाहिनीकरता हे व्ही सी पाईप्स आपल्याला लागतात की ज्याला मेन सप्लाय लाईन आपण म्हणतो पुढचं आहे हे मुख्य वाहिनीकरता जे आपण हे जे पाईप्स बघितले ते साधारण वीस फुटाच्या मापाने येतात तर ते वीस फुटाच्या मापामध्ये येणारे पाईप्स एकमेकांना जोडण्याकरता हे फिटिंग पी व्ही सी फिटिंग कप मिळतं कपलर असं त्याला म्हणतात या या कपलरच्या दोन्ही बाजूला इथे सॉरी इथे आणि ह्या बाजूला इकडे असं दोन्ही बाजूला तुम्ही त्याच ऍडेसिव्ह ग्लू जे मिळत त्यांनी ते पाईप जोडू शकता आता हा पीव्हीसीचा थ्रेडेड कपलर आहे तर म्हणजे ही जी मगाशी आपण मुख्य वाहिनी पाहिली त्याची टाकीशी जोडण्या जोडणी करण्याकरता कारण की टाकीला कुठेही आपण हे पीव्हीसी सी नुसतं ऍडेसिव्ह लावू शकत नाही त्यामुळे टाकीला एक कपलिंग सॉकेट लावून त्याला हे थ्रेडेड कपलरनी टाकीमधन आउटलेट फिट करायला लागतात त्याच्यासाठी ही पीव्हीसी सी थ्रेडेड कपलर ही पण वेगवेगळ्या वेग 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 साईज ची मिळतात म्हणजे ज्या साईजची आपण मेन ट्यूब मेन पाईप घेणार आहोत त्या साईजचे वेगवेगळ्या हे वे� थ्रेडेड कपलर्स मिळतात आता हे पीव्हीसी सी स्लिपॅक्स स्लिप रिड्युसर कपलर असं याला म्हणतात म्हणजे मुख्य वाहिनी जी मोठी असते आपली त्या मुख्य वाहिनीवरून येणारं पाणी जे त्याचा लांबवर पोहोचवण्यासाठी जर का दाब वाढवायचा असेल तर हा रिड्युसर देऊन हा रिड्युसर त्याचा इथे मोठी पा, पाईपलाईन लावून त्याचा पुढचा पाईप जो आहे दुसऱ्या बाजूचा तो लहान लावता येतो त्याला हवा त्या साईजचा त्यायोगे पाण्याचा दाब थोडासा वाढू शकतो आणि जास्त लांब पर्यंत आपल्याला पाण्याचा सप्लाय ठिबकसाठी देता येतो तर हा पी व्ही सी स्लिप बाय स्लिप रिड्युसर कपलर असे याला म्हणतात हेही वेगवेगळ्या साईजचे मिळतात म्हणजे तीन इंच ते दीड इंच दीड इंच ते पाऊण इंच किंवा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये ते मिळू शकतात आता आणि ह्याच्यामध्ये निरंतर सारखी वेगवेगळे बदल होत आहेत मॉडेल्समध्ये चेंजेस होत आहेत त्यामुळे स्काय इज द लिमिट असं म्हणता येईल आपल्याला हा पीव्हीसीच क्विक फिक्स पुश पाईप फिटिंग आहे म्हणजे आपली जी मेन लाईन आहे ती जर का वेगाने आपल्याला जोडत जायचं असेल तर याला वॉशर ट्यूबिंग असतं आतमध्ये म्हणजे ते चिकटवण्यापेक्षा फटाफट एकमेकात सॉकेट सारखं अडकवून पुश करत जायचं याचा एक तोटा माझ्या मते असा आहे की याचं आतलं जे रबर बुशिंग असतं ते ओवर अ पिरियड ऑफ टाइम उन्हाच्या हिटनी वगैरे थोडस खराब होऊ शकत त्याच्यानंतर हे पीव्हीसी सी टी फिटिंग आहे म्हणजे आपल्या मुख्य वाहिनीमधनं दोन वेगवेगळ्या दिशांना जेव्हा आपल्याला सप्लाय द्यायचा असतो तेव्हा हे टी फिटिंग जोडून म्हणजे इथन मुख्य वाहिनी जोडली जाईल आणि ह्या दोन्ही बाजूंनी आपण दोन्ही बाजूंना सप्लाय पाईप्स पाठवून पाणी देऊ शकू ठिबकला आता हे व्ही सी रिड्युसर टी कपलिंग हे कशासाठी आहे तर हे जे आपण लॅटरलला जोडणार आहोत हा मुख्य पाईप जो आहे तो लॅटरलला म्हणजे जिथे ऍक्च्युअल ठिबक कडे जाणारे म्हणजे त्या जागेकडे जाणारे छोटे पाईप्स आहेत ते पाईप्स जोडण्याकरता इथे छोट्या छोट्या कनेक्टरचं तोंड लागतं तर या मेन लाईन वरनं ते इकडनं जोडून ऍक्च्युअल जागेपाशी ते सप्लाय लाईन्स नेता येतात आणि त्याच्यामुळे प्रेशर पाण्याचं कायम राहू शकत हे दुसरं आहे की काटकोणामध्ये जेव्हा आपल्याला दोन दिशांना पाणी फिरवायचं असतं तेव्हासाठी हा पीव्हीसी सी साइड आउट कपलिंग म्हणजे एकाच पॉईंट वरनं या एका पॉईंट वरनं दोन वेगवेगळ्या दिशांना काटकोणात आपल्याला जलपुरवठा वळवता येतो ने आपल्या प्लॉटच्या अँगल्सच्या कॉर्नर्सना व्यवस्थितपणे हे फिटिंग करून करता येईल आता हे पुढचं मुख्य जो पीव्हीसी हा, हा जो आहे हा पीव्हीसी जोड आहे म्हणजे लॅटरल वाहिनीला मुख्य वाहिनीशी जोडण्यासाठी आता ते कसं जोडायचं त्याच्यासाठीची पुढची टूल्स आहेत आणि मग मी ते कसं असेंब्ली केले ते तुम्हाला ऍक्च्युअल कॅमेरातन दाखवतो हो हा एल एकाचा पीव्ही सी जोड आहे म्हणजे लॅटरल वाहिनी कोपऱ्यातून म्हणजे जिथे ची लेंथ चमते आणि आपल्याला ब्रेड मध्ये किंवा ब्रेड चमते आणि मध्ये आपल्याला पाईप वळवायचा आहे लॅटरलचा तिथे हा लॅटरल वाहिनी कोपऱ्यातून नव्वद अंशांच्या कोणातून फिरवण्याकरता हा जोड आहे त्याच्यानंतर हा टी पी व्ही सी जोड आहे हे वेगवेगळे जोड आहेत आपल्या मीटिंगला थोडस लिमिट आहे म्हणून मी आता तुम्हाला फक्त दाखवतो की लॅटरल वाहिनी मुख्य वाहिनीला जोडण्यासाठी आहे त्याच्यावरती हे जे तुम्हाला इथे मार्किंग दिसतंय हे गायडेड मार्किंग आहे इथेच आपल्याला हे सॉकेट जी बसवायचे आहेत बस ती ह्याच लाईनवर बसवायची आहे त्याच्यासाठी ती दिलेली आहे आता ही लॅटरल वाहिनीला मुख्य वाहिनीशी जोडणी करण्यासाठी हे वॉशर्स दिले आहेत की लिक होणे ह्या वरचा हा हा एक भाग त्या मुख्य पाईपच्या आतमध्ये बसतो हा त्या पाईपच्या कटिंग मध्ये व्यवस्थित फिट होतो आणि इथनं पुढे आपली लॅटरल जोडली जाते एअरटाईट रबर बुशिंग आहे त्यामुळे पाणी लीक होत नाही आता हे ड्रिप लाईनला जोडण्याचे कनेक्ट कनेक्टर आहेत हे आपण जे होल करणार आहोत त्याच्यात ह्या टोकाच्या बाजूकडनं ते फिट करायचे इथनं पुढे ती छोटी ठिबकच नौझलची ट्यूबिंग लावायचं आणि ते नोजल जोडायचं आता ही वेगवेगळ्या प्रकारची ड्रिप्स आहेत म्हणजे ही जी ड्रिप्स आहेत ती सतत एक थोड्या थोड्या थे वेळानी ठेम पडत जाणारी अशी ड्रिप्स आहेत ओके ही मीटर ड्रिप्स आहेत व्हेरी फ्लो ड्रिप्स याला म्हणतात या या नॉझल्सची जी पुढची तोंड दिसतात या कॅप्स या कॅप्स रोटेट करून तुम्हाला प्रमाणित म्हणजे तासाला पाच लिटर तासाला सात लिटर असे त्या हिशोबाने पाणी देता येण्याकरता ही ड्रिपची नॉझल्स आहेत हिशोबाने पाणी देण्याकरता हे जे आहे टर्बोस्टेक ड्रिपर्स म्हणजे हा जो त्याचा टोकदार भाग आहे हे आपल्याला गच्चीमध्ये फार उपयोगी पडतं हे हा हो जो टोकदार भाग आहे हा अशा प्रकारे इथे गच्चीतल्या कुंडीत तुम्ही खोचू शकता आणि इथे बघू शकता ही ड्रिप लाईन आलेली आहे आणि हे इथे बारीक त्याला जी होल्स दिसत आहेत इथे त्याच्यातनं ते, ते ड्रिप चालू राहत ही वेगवेगळी स्प्रिंकलर नोझल्स आहेत हे फक्त काटकोणात पाणी स्प्रिंकल करण्याकरता आहे हे ऐंशी अंशांपर्यंत स्प्रिंकल करण्याकरता आहे आणि हे पूर्ण राऊंड स्प्रिंकलिंग करता आहे ही सुद्धा सगळी आपल्या त्या ड्रिपरच्या लाईनला ही टूल्स आहेत वेगवेगळी वेग लॅटरल लाईनला छिद्र पाडण्यासाठी आहेत की जिथे आपल्याला ते बसवायचं आहे हे दोन वेगवेगळ्या वेग प्रकारचे टोचे आहेत हे ड्रिलबिट आहे की मुख्य वाहिनीला ड्रिल करण्यासाठी याला खूप ताकद लागते यानी या बरोबर सोळा एम एम साईजचं ड्रिल बसतं आणि मगाशी मी तो तुम्हाला जो रबर वॉशर दाखवला तो त्या होलमध्ये फिट होतो या सिलेंट कॅप्स आहेत म्हणजे ज्या वेगवेगळ्या कॅप्स आहेत ना की जिथे आपण एखादं एखादं कुंडी हलवली मग तिथे आपल्याला ड्रिपर नको आहे का तो ड्रिप नको आहे ती ब्लॅटर वरन ती ड्रिप काढून टाकली की तिथे ते होल असतं ते होल बुजवण्यासाठी ही सिलेंट कॅप आहे हा फिल्टर जो आहे हा फिल्टर आपण टाकीच्या आउटलेटला लावतो कारण टाकीतली घाण येऊन वाहत येऊन मग ती पाण्यात जाऊन त्या ड्रिपचा नॉझल जे असतं ते चोख होऊ नये याच्यासाठी हा फिल्टर टाकीला बसवला जातो हा ओपन करून दर थोड्या दिवसांनी साफ करता येतो आता जोडणी आणि ठिबक यंत्रणा प्रत्यक्ष बसवणे याची माहिती घेऊया मध्ये जर का आपलं थांबलं मीटिंग थांबली तर मी इत तिथनं पुढे चालू करीन ठीक आहे हर्षद सजेस्ट अ गुड टाइम आता आपण ब्रेक घेऊयात आणि दहा मिनिटांनी परत जायचं दहा बारा मिनिटांनी परत जॉईन करू लेटस अ ब्रेक देऊ